गुड मॉर्निंग ऑल. माय सेल्फ सागर किशन कांबळे. आय एम असिस्टंट टीचर ॲट विलेपार्ले ईस्ट म्युन्सिपल सेकंडरी स्कूल, दीक्षित रोड, मुंबई. स्टँडर्ड 10th सब्जेक्ट इंग्लिश. टुडे वी आर गोइंग टू लर्न द प्रोज युनिट नंबर 4.5, दॅट इज द लास्ट लेसन. This lesson is written by Alphonse Daudet about the author. Alphonse Daudet was born in 1840, died a French novelist and short story writer. Formerly a school teacher, he quit it to make a living as a journalist in Paris. The last lesson आहे तो अर्जुन डॉडेट या रायटरने लिहिलेला आहे. त्यांचा जन्म 1840 फ्रान्समध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 1897 झालेला आहे. ही वॉज फ्रेंच नॉवेलिस्ट. ते एक फ्रेंच नॉवेलिस्ट होते, त्याचबरोबर एक शॉर्ट स्टोरी रायटर होते. फॉर्मरली अ स्कूल टीचर ही क्वाइट इट टू मेक अ लिविंग ॲज अ जर्नलिस्ट पॅरिस. ते एक स्कूल टीचर म्हणूनही काम करत होते, त्याचबरोबर पॅरिसमध्ये जर्नलिस्ट म्हणजेच पत्रकारिता ते करत होते. Now see our actual lesson. I started for school late that morning and was in great dread of scolding, especially because M. Hamel had said that he would question us on participles. And I did not know the first word about them. For a moment, I thought of running away, spending the day out of doors. It was so warm, so bright. Birds were chirping at the edge of the woods. And in the open field back of the sawmill, the Prussians were drilling. The explanation of the first prose. The narrator of the story is a young school-going boy named Franz. शाळेचा मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे फ्रान्स. दॅट मॉर्निंग ही वॉज स्केअर्ड अँड ही वॉज लेट फॉर स्कूल. आणि त्या सकाळी त्या मुलाला शाळेत जाण्यासाठी उशीर झालेला आहे. ऑल्सो ॲज द टीचर यम हॅमेल हॅड अनाउन्स द प्रिवियस डे दॅट ही वूड टेस्ट देम ऑन द टॉपिक ऑफ पार्टिसिपल्स. आणि नॅरेटरचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकाचं नाव आहे यम हॅमेल. त्यांनी अगोदरच्या दिवशी मुलांना एक टेस्टसाठी टॉपिक दिला होता आणि त्या टॉपिकचं नाव होतं पार्टिसिपल. अँड फ्रान्स डिड नॉट नो एनिथिंग ॲट ऑल. आणि फ्रान्सने याबाबत कोणतीही तयारी केलेली नव्हती, त्याला ऑलरेडी शाळेत येण्यासाठी उशीर झालेला आहे. ही वॉज मोर स्केअर्ड ऑफ बिंग स्कोल्डेड. त्याला भीती वाटत होती इन हिज माइंड. आणि मग त्या मुलाच्या डोक्यात एक वेगळा विचार आला, मनात एक वेगळा विचार आला. काय विचार आला पहा. टू मिस स्कूल राईट वेदर. आता आपण काय करू, तसं पण शाळेला जायला उशीर झालेलाच आहे. आज आपण काय करूया, शाळा चुकूया, शाळेमध्ये जायचंच नाही आणि पूर्ण दिवसभर बाहेर मस्तपैकी आनंद एन्जॉय करूया. बाहेर अतिशय उष्णता पण आहे, सूर्यप्रकाश तेजस्वी आहे,
असं वातावरण आहे आणि आपण शाळेला आता उशीर झालेला आहे, आपण शाळेत नाही गेलं तरी पण चालेल असं त्या मुलाला वाटलं. ही डिस्क्राईब द सीन, तो पूर्ण दृश्य सांगतोय जो तो डोळ्याने पाहतोय. देर वर बर्ड चर्पिंग ऑन द ट्रीज अँड नॉइज ऑफ द प्रशियन सोल्जर्स डूइंग द ड्रिल बिहाइंड द सॉ मिल हर्ड. आजूबाजूला पक्षी आवाज करतायत, त्यानंतर प्रशियन सोल्जर म्हणजे पॅरिसमधील जे सैनिक आहेत ते काय करतायत, ड्रिल करतायत, सॉ मिलमध्ये ड्रिल करतायत. सॉ मिल म्हणजे काय, की ज्या ठिकाणी लाकडं कापतात त्या ठिकाणी पॅरिसचे सोल्जर काय करत आहेत, ड्रिल करत आहेत. कुड आल्सो बी हर्ड. आणि हे सगळा गोंगाट आजूबाजूला ऐकू येत आहे असं नॅरेटर फर्स्ट पॅसेजमध्ये सांगत आहे. नाव सी द नेक्स्ट पॅसेज. इट वॉज ऑल मच मोर टेम्पटिंग दॅन द रूल फॉर पार्टिसिपल्स बट आय हॅड द स्ट्रेंथ टू रेसिस्ट अँड हरीड ऑफ. When I passed the town hall, there was a crowd in front of the bulletin board. All the news had come from there. The and I thought myself, without stopping, what can be the matter now? Explanation of next passage. The scene outside was more attractive than the school. शाळेच्या आजूबाजूचं जे परिसर होता त्याचं दृश्य अतिशय सुंदर होतं असं या पॅसेज या लेसनमधील नॅरेटर म्हणत आहे. नॅरेटर म्हणजे तो तुमच्यासारखाच एक लहान मुलगा शाळेत जाणार आहे. But France controlled the temptation and chose to attend school. आणि पुन्हा त्यांना मनातून विचार काढून टाकला की नको आता झालेला असेल उशीर तरी पण आपण काय करूया शाळेमध्ये जाऊया. As France walked to the hall, he noticed a huge crowd at the notice board. ज्यावेळी फ्रान्स शाळेच्या जवळ आला त्यावेळी टाउन हॉलमध्ये तिथे भरपूर अशी गर्दी नोटीस बोर्डजवळ दिसलेली आहे. आता इतकी गर्दी का झालेली आहे हा प्रश्न त्या मुलाच्या मनात पडलेला आहे. द वॉर विथ प्रशिया हॅड बिगन टू अँड अ हाफ इयर्स ॲगो अँड सिन्स देन ऑल द बॅड न्यूज लाईक लॉजिंग द वॉर ऑक्युपेशन ऑफ द अल्सेस अँड लॉरेन बाय द एनिमी. आता अल्सेस अँड लॉरेन हे दोन काय आहेत, शहर आहेत पॅरिसमधील. आणि शाळेचं जे नोटीस बोर्ड आहे त्या शाळेच्या नोटीस बोर्डवरती नोटीस बोर्ड म्हणजेच बुलेटिन बोर्डवरती बऱ्याच अशा बातम्या या युद्धाबद्दल वगैरे लावल्या जायच्या. हॅड बीन कम्युनिकेटेड टू द पीपल थ्रू दिस बुलेटिन बोर्ड. आणि हे सर्व काही आपणाला कुठे समजायचं, शाळेच्या नोटीस बोर्डवरती समजायचं की आजूबाजूला काय होत आहे, गावामध्ये काय होत आहे, कुठे युद्ध होत आहे, कुणाचा पराभव झालेला आहे, या ज्या काही न्यूज आहेत त्या बुलेटिन बोर्डवरती शाळेच्या पाहायला मिळायच्या. आणि आज तिथे खूप गर्दी होती. फ्रान्स केप्ट ऑन वॉकिंग टुवर्ड्स द स्कूल अँड थॉट इन हिज माइंड दॅट व्हॉट न्यूज कुड हॅव बीन पुट अप ॲट द बोर्ड. आणि ह्या मुलाच्या म्हणजे फ्रान्सच्या मनात विचार आला की आज काय वेगळं लावलं असेल बुलेटिन बोर्डवरती आणि मला काय वाचायला मिळेल आणि आज इतकी गर्दी का बरं आहे. सी द नेक्स्ट पॅसेज. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो द ब्लॅकस्मिथ वॉचर हू वॉज देअर विथ हिज apprentice reading the bulletin called after me, don't go so fast, you'll get your school in plenty of time. I thought he was making fun of me and reached Hamel's little garden all out of breath.
Explanation. As he walked hurriedly towards the school, the blacksmith, who was also reading the news and had come along with his trainee, called out to Franz from behind and said that he needn't go in such hurry, as there was plenty of time for him to reach school. आणि मग अशा प्रकारे मुलगा तो शाळेकडे जाण्यासाठी गडबड करतोय, घाई करतोय की आता उशीर झालेला तर आहे, पण काय करू, आपण आता शाळेमध्ये तरी जाऊया, जरी उशीर झाला असेल तरी चालेल, कदाचित आपणाला तिथे एखादी नवीन माहिती वाचायला मिळेल. आणि ब्लॅकस्मिथ हा तिथे कॅरेक्टर आहे जो तिथे बुलेटिन बोर्ड वाचत थांबलेला आहे. आणि तो ब्लॅकस्मिथ फ्रान्सला म्हणतो, अरे इतकी घाई कशाला करतोयस, आज का तुला इतकी घाई करण्याची गरज नाही आहे, तुझ्याकडे अजून बराच वेळ आहे शाळेमध्ये पोचण्यासाठी, त्यामुळे जरी तुला उशीर झाला असेल तरी तू गडबड करू नको, घाई करू नको, तू वेळेतच जाशील. फ्रान्स थॉट दॅट द ब्लॅकस्मिथ वॉज मेकिंग फन ऑफ हिम. पण त्या मुलाला असं वाटलं की हा ब्लॅकस्मिथ काय करतोय, माझी चेष्टाच करतोय, माझी मस्करी करतोय, मला माहिती आहे मला शाळेला जाण्यासाठी उशीर झालेला आहे. आणि मग हा ब्लॅकस्मिथ मला असं का बरं म्हणतोय की तुझ्याकडे अजून बराच वेळ आहे आणि तू नक्कीच शाळेमध्ये वेळेत जाशील. ॲज ही वॉज ऑलरेडी लेट फॉर स्कूल, म्हणजे फ्रान्स म्हणतो की मला ऑलरेडी लेट झालेला आहे, आणि तरी पण हा असं कसं काय म्हणतोय की शाळेमध्ये तुला अजून पोचण्यासाठी वेळ आहे, तू शिस्तीत गेलास तरी पण चालेल. When Franz reached the garden outside the school, ज्यावेळी शाळेच्या बाजूला गार्डन आहे, बाजूला तो फ्रान्स पोचलेला आहे. He was out of breath as he had walked very fast. आणि मग तो पुन्हा अजून फास्ट, म्हणजे जोराने शाळेच्या दिशेने पळू लागला. See the next passage. Usually, when school began, there was great bustle out in the street. The opening and closing of desks, lessons repeated in unison, very loud, with our hands over our ears to understand better, and the teacher's great ruler rapping on the table. But now, it was all so still. I had counted on the commotion to get to my desk without being seen. But of course, that day, everything had to be as quiet as Sunday morning. See the explanation of this passage. Franz describes the usual scene at the school in the morning. फ्रान्स हा मुलगा आहे, तो शाळेचं वर्णन इथं करतोय, सकाळच्या वेळेला शाळेचं वर्णन करतोय. अ लॉट ऑफ नॉईज क्रिएटेड बाय द मूव्हिंग ऑफ डेस, म्हणजे दररोज शाळेचं वातावरण कसं असतं की सगळीकडे जे बेंच आहेत, डेस्क आहेत, त्याच्यावरती मारण्याचा आवाज येत असतो. चिल्ड्रन रिपीटिंग देअर लेसन्स, मुलं मोठमोठ्याने शाळेमध्ये त्यांचे लेसन रिपीट करत असतात. And the teachers striking the tables with the rulers could be heard. आणि शिक्षक पण काय करत असतात, त्यांच्या हातामध्ये जी छडी असते ती छडी टेबलवरती वाजवत असतात. मग अशा प्रकारचा आवाज दररोज सकाळी शाळेमध्ये असतो असं फ्रान्स म्हणतोय. पण आता त्याला परिस्थिती थोडीशी वेगळी दिसते. See, that day was unusual as there was no such sound. पण फ्रान्स म्हणतोय की रोज अशी परिस्थिती असताना आज काहीतरी वेगळंच चित्र पाहायला मिळतंय, परिस्थिती तर अशी आता दिसत नाही आहे. दॅट डे वॉज अनयुज्युअल, देर वॉज नो सच साऊंड, की आज तसा कोणत्याही प्रकारचा आवाज आपणाला पाहायला मिळत नाही आहे. कमिंग आउट ऑफ द स्कूल, and it seemed that the school was closed as it used to be on a Sunday morning. ani mag shaalela raivari sutti aste,
शाळेला रविवारी सुट्टी असली म्हणल्यानंतर शाळेमध्ये पूर्ण गोंगाट जो असायचा तो गोंगाट नसतो, अतिशय शांत वातावरण असतं. सगळे दारं, खिडक्या, दरवाजा, शाळेचं गेट पूर्ण बंद असतं. शाळेमध्ये रविवारी मुलं नसतात. आणि मग एकंदरीत फ्रान्स असं म्हणतोय की त्या पद्धतीचं वातावरण वाटत आहे. नेमकं काय झालं असेल बरं, हा प्रश्न त्या फ्रान्स या मुलाच्या मनामध्ये येतोय, म्हणजेच नॅरेटरच्या मनामध्ये येतोय. फ्रान्स हॅड प्लॅन्ड दॅट ही वुड टेक कवर अंडर द कमोशन अँड रीच द क्लास विदाऊट बीइंग नोटिस्ड, बट दॅट डीड नॉट सीम पॉसिबल. फ्रान्स हॅड प्लॅन्ड दॅट ही वुड टेक कवर अंडर द कमोशन अँड रीच द क्लास विदाऊट बीइंग नोटिस्ड, बट दॅट डीड की दररोज हा सर्व गोंगाट चाललेला असताना आपल्यामध्ये अशी बरीच मुलं असतात शाळेमध्ये येत असताना की त्यांना माहीत असतं की या वेळेत आपले शिक्षक स्टाफ रूममध्ये इथे असतात, इथे थांबलेले असतात. आणि मग उशीर झालेला असलं की बरोबर त्या गोंगाटाचा किंवा आवाजाचा फायदा घेऊन काही मुलं गपचूप लेट येतात, पण पाठीमागे जाऊन हळूच बसतात की काही शिक्षकांच्या ते निदर्शनास येत नाही. त्याच पद्धतीने फ्रान्स रोज या शिक्षकासाठी लेट यायचा, कारण हा शिक्षक त्याला फ्रान्सला आवडायचाच नाही आहे. मग आज त्याला लेट झालेला आहे, पण आज कोणत्याही प्रकारचा गोंगाट नाही आहे. आता कसं काय आपण जाऊन बसायचं, कारण आजूबाजूला सगळी शांतता आहे, कुठे काही दिसत नाही आहे, दंगा नाही आहे, गोंगाट नाही आहे. म्हणजे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण शाळेत गपचूप जाऊन पाठीमागच्या बेंचवरती बसावं असं त्या मुलाच्या मनात प्रश्न आला, पण आज त्याला तसं करता आलं नाही. सी द नेक्स्ट पॅसेज. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स ऑलरेडी इन देअर प्लेसेस अँड यम हॅमेल वॉकिंग अप अँड टाउन विथ हिज टेरिबल आयर्न रूलर अंडर हिज आर्म. I had to open the door and go in before everyone. You can imagine how I blushed and how frightened I was. See the explanation? आता फ्रान्स त्याच्या गावामध्ये आलेला आहे. And classmates seated. त्याचे सर्व क्लासमेट्स आहेत, म्हणजे वर्गातील त्याचे मित्र जे आहेत ते सर्व वर्गामध्ये बसलेले आहेत. अँड यम हॅमेल, यम हॅमेल द नेम ऑफ द टीचर, दॅट इज वॉकिंग इन द क्लास विथ द रुलर मेड ऑफ आयर्न प्लेस अंडर हिज आर्म. आर्म म्हणजे आपण इथे हातामध्ये आणि काखेमध्ये ती जी छडी आहे, आयर्नची छडी आहे, ती अशी ठेवलेली आहे. आणि ते शिक्षक काय करत आहेत, एम हॅमेल इकडून तिकडे चालत आहेत. फ्रान्स फियर्ड अ बीटिंग. आणि हे सर्व पाहून त्या फ्रान्सला भीती वाटायला लागली. फ्रान्स वॉज अशेम्ड ऑफ बीइंग लेट अँड फियर्ड अ स्कोल्डिंग ॲज ही हॅड टू एंटर द क्लासरूम इन फ्रंट ऑफ एव्हरी वन. सर्वांच्या समोर हा फ्रान्स वर्गामध्ये आलेला आहे, त्याच्या मनामध्ये खूप भीती वाटत आहे. शर्मेने, लाजेने त्याने मान खाली घातलेले आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हा फ्रान्स आता बट नथिंग हॅपन्ड. यम हॅमेल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली, गो टू युअर प्लेस क्विकली लिटल फ्रान्स, वी आर बिगिनिंग विदाउट यू. I jumped over the bench and sat down at my desk. Not till then, when I had got a little over my fright, did I see that our teacher had on his beautiful green coat, his frilled shirt and the little black silk cap, all embroidered, that he never wore except on inspection and prize days. Explanation. Franz found it strange as Hamel did not say anything.
आता फ्रान्स वर्गात आलेला आहे. त्याच्या मनामध्ये खूप भीती वाटत होती, पण यम हॅमेल यांच्याकडे पाहिल्यानंतर असं काहीच घाबरण्यासारखं झालेलं नाही आहे. कारण यम हॅमेल काय म्हणाले पहा, अँड ऑन द कॉन्ट्ररी पोलाइटली आस्ट, अतिशय विनंतीपूर्वक टीचरनी, यम हॅमेल टीचरनी फ्रान्सला अतिशय विनंतीपूर्वक सांगितलं टू गेट टू हिज सीट, जा तुझ्या बेंचवरती जाऊन बस, तुझ्या जागेवरती जाऊन बस. ॲज द क्लास वॉज अबाउट टू बिगिन विदाउट हिम, मला शिकवायला सुरुवात करायचं आहे पण मी तुझीच वाट पाहत होतो, त्यामुळे आता तू आलेला आहेस, आपण काय करूया, शिकवण्यासाठी सुरुवात करूया, असं यम हॅमेल फ्रान्सला म्हणतात. फ्रान्स हरीड टू हिज सीट, त्याच्या जागेवरती बसतो. सम टाइम व्हेन ही ओव्हरकेम द स्केअर अँड बिकेम कम्फर्टेबल, काही वेळानंतर त्याला थोडंसं जागेवर बसल्यानंतर थोडा श्वासोच्छ्वास त्याने घेतलेला आहे आणि त्याला खूप आता कम्फर्टेबल वाटते. ही नोटिस दॅट द टीचर हॅड ओर्न हिज बेस्ट एम्ब्रॉयडर्ड दॅट डे, आणि मग त्या फ्रान्सने आपल्या टीचरकडे पाहिलं की त्यांनी आज त्यांचा जो आवडता जो ड्रेस आहे, जो काही कार्यक्रमाप्रसंगी ते शाळेत घालून येतात, तोच ड्रेस आज त्याचे टीचर घालून आलेले आहेत. द टीचर नॉर्मली ओवर इट ऑकेजन लाईक इन्स्पेक्शन अँड प्राईज डिस्ट्रीब्युशन डेज, म्हणजे आज जो ड्रेस त्यांनी तो घातलेला आहे, तो ड्रेस ते कधी घालायचे की ज्यावेळी काहीतरी प्रसंग असायचा, कार्यक्रम असायचा शाळेमध्ये, किंवा शाळेमध्ये इन्स्पेक्शन असायचं, किंवा शाळेत प्राईज डिस्ट्रीब्युशन असायचं, अशा वेळेला यम हॅमेल तो ड्रेस घालून यायचे. पण आजही तो ड्रेस ते घालून आलेले आहेत. नेमका आज काय आहे हा प्रश्न फ्रान्सच्या मनामध्ये पडला. फ्रान्स वंडर्ड इफ दॅट डे वॉज अ नॉर्मल डे, देन व्हॉट कुड बी द रिझन फॉर यम हॅमेल टू वेअर हिज स्पेशल ड्रेस. फ्रान्सच्या मनात प्रश्न पडला की आज असं वेगळं स्पेशल काहीच नाही आहे, शाळेत कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नाही आहे, किंवा काही रिझनच नाही की त्यांनी का बरं आज हा ड्रेस घालून आलेले आहेत, असा प्रश्न फ्रान्सच्या मनात पडतोय. सी द नेक्स्ट पॅसेज. बिसाइड द होल स्कूल सीम्ड सो स्ट्रेंज अँड सोलेम, बट द थिंग दॅट सरप्राइज्ड मी मोस्ट वॉज टू सी ऑन द बॅक बेंचेस दॅट वेअर ऑलवेज एम्प्टी द व्हिलेज पीपल सिटिंग क्वाइटली लाईक ओवर सेल्स, ओल्ड हॉसर विथ हिज थ्री कन्सर्न हॅट, मेयर, द फॉर्मर पोस्ट मास्टर अँड सेवरल अदर बिसाइड्स. सी द एक्सप्लेनेशन. फ्रान्स फेल्ड दॅट द ॲटमॉस्फेअर इन द स्कूल वॉज अनयुजुअल अँड सिरियस, की फ्रान्सने पाहिलं की आता आपल्या वर्गातलं जे ॲटमॉस्फेअर आहे, वातावरण आहे, ते अतिशय असं गंभीर झालेलं आहे. टू ॲड टू इट द लास्ट बेंचेस ऑफ द क्लासरूम वेअर ऑक्युपाईड बाय द सिनियर विलेज मॅन, बऱ्याच वेळा जे लास्ट बेंच असतात ते पूर्ण खाली असतात, पण आज मात्र क्लासरूममध्ये शेवटच्या बाकांवरती गावातीलच काही वयोवृद्ध लोक बसलेले आहेत, त्यामध्ये हॉसर हु वॉज वेअरिंग हिज थ्री कन्सर्न हॅट. हॉसर ही गावातील एक व्यक्ती आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ती शाळेच्या पाठीमागील बाकावर बसलेली आहे. द रिटायर्ड मेयर, पोस्ट मास्टर एक्सेट्रा. त्याचबरोबर गावातील जी काही प्रतिष्ठित लोक आहेत, पोस्ट मास्टर आहेत, ही लोकं देखील आज पाठीमागच्या बेंचवर वर्गात बसलेले आहेत. आता ही लोकं का बरं पाठीमागं बसलेले आहेत हा प्रश्न देखील फ्रान्सच्या मनामध्ये आलेला आहे. सी द नेक्स्ट पॅसेज. एव्हरीबडी लुक्ड सॅड अँड हॉसर हॅड ब्रॉट अँड ओल्ड प्रायमर थंब्ड ॲट द एजेस
and he held it open on his knees with his great spectacles lying across the pages. See the explanation? They all looked sad. म्हणजे वर्गामध्ये बसलेली सगळी जी काही लोकं आहेत, विद्यार्थी आहेत, ते सगळी दुःखी दिसत आहेत, नर्वस दिसत आहेत, शांत बसत. हॉसर हॅड ब्रॉट हिज रीडर विच वॉज ओल्ड अँड टॉन. हॉसरने त्यांचं एक पुस्तक आणलेलं आहे जे अतिशय जुनं पुस्तक आहे, त्याचबरोबर थोडंफार फाटलेलं ते पुस्तक आहे. ही हॅड ओपन इट on his knees okay, now see the new words. वकार जे असतात म्हणतो आपण, सॉमेल मध्ये म्हणतात. ड्रिलिंग, एक्सरसाइजिंग वगैरे. टेम्प्टिंग, अट्रॅक्टिंग. टेम्प्टिंगचा अर्थ आहे अट्रॅक्टिंग, म्हणजे अतिशय सुंदर असं. रेजिस्ट, कुस्ते यावे, थांबणे. बुलेटिंग, नोटीस त्याच्यावर बऱ्याच नोटेड बाय मी पीपल. बझल म्हणजे शाळेच्या बाकांचा ज्या टेबलवर ताट मारतात आवाज, त्या सर्व प्रकारचा जो आवाज आहे त्याला इथं ग्रेट बझल म्हटलेला आहे. इन इनोसन ऍट द सेम टाइम, म्हणजे त्याच वेळेला in the next lecture we will see the Thank you.